अनअकॅडमी, लेट्स क्रॅक इट. नमस्कार, अनअकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत माझी धुमाळ सर. सर, आधी तर मनापासून धन्यवाद, तुम्ही विद्यार्थ्यांनाही वेळ दिली आणि अनअकॅडमीकडनंही तुम्हाला मनापासून आभार की तुम्ही आलात. येमाजी धुमाळ सर सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी काम करत आहेत. भूमी अभिलेखमध्ये ते आत्ता कामाला आहेत, ट्रेनिंग घेतात आहेत. ट्रेनिंगमधल्या ज्या विविध अटॅचमेंट्स आहेत त्या आत्ता सध्या ते एन्जॉय करत आहेत. मी हा शब्द मुद्दाम एन्जॉय वापरलेला आहे. रिझन इज, मी त्यांना भेटल्यानंतर मला असं कळायला लागलं की ते लाईफला आणि त्या जॉबला, ट्रेनिंगला मजा म्हणून घेत आहेत. मी त्यांच्याशी काही किस्से आमच्या गाडीमध्ये इथे येत असताना आम्ही डिस्कस करत होतो. मला असं वाटलं की अरे, ही गोष्ट किती वेगळी आहे आणि ते किती वेगळ्या प्रकारे तिला सामोरे जात आहेत. मॉर्निंग 8 कामाला लागायचं आहे, इव्हिनिंग 8 आणि ते त्याला एन्जॉय करत आहेत. आणि या बाकीच्या वेळात त्यांचा आत्ता राज्यसेवा मेनसाठी अभ्यास चाललेला आहे, त्या सर्वातनं त्यांना वेळ काढून मी इथं बोलवलंय. सर, मी आता इंटरव्ह्यूला सुरुवात करतोय. मित्रांनो, इंटरव्ह्यूचे 4 आहेत. आता पहिला भाग लाईफ इन ट्रेनिंग हा आहे. दुसरा आपला जो भाग आहे तो असणार आहे लाईफ ऑफ ऑफिसर. नेमकं सर आता जेव्हा काम करत आहेत तेव्हा त्यांची लाईफ कशी काय चाललेली आहे मला तुम्हाला परत एकदा सांगायचंय. 8 जॉब करून त्यांनी राज्यसेवेची प्रिलिम्स काढलेली आहे. तुम्ही आपले घरात धिंगाणा करतात, तुमच्याकडे पूर्ण वेळ असतो, तरीही मला म्हणतात सर माझी प्रिलिम्सच निघत नाही. असा अजिबात नाही. तर आपण बोलणार आहोत बरं का त्या विषयावरती. तिसरा जो आपला विषय असणार आहे, हाऊ टू हँडल मेंटल स्ट्रेस. आत्ताचा तुमच्या सगळ्यांच्या लाईफमधला हा मेजर इश्यू आहे. तुम्ही छोटे छोटे प्रॉब्लेम्स जेव्हा असतात तेव्हा तुम्ही म्हणत असतात की सर मला असं झालेलं, मी काय करू, 2 अभ्यास बंद पडला, आता मला खूप स्ट्रेस आलेला, मी काय करू. आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. आणि शेवटचा आपला जो व्हिडिओ असणार आहे, नवीन बदलांना सामोरे जाताना. सो हे 4 व्हिडिओ आपण आता सरांबरोबर करतोय. त्याच्यातल्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात मी आत्ता करतोय. सर, ट्रेनिंगचे किस्से. माझी मुलं आहेत ना, त्यांना सर आमचं ट्रेनिंग कसं असेल, मग त्याच्यात काय मजा येते, मेसमध्ये जेवायला काय देतात, अगदी एवढं असतंय बरं का. तर सर, खरंच ते जे फॅसिनेटिंग लाईफ आहे ट्रेनिंगचं, जे अभ्यास करताना वाटत असतं ते खरंच तसं आहे का की त्याहूनही जास्त आहे. सरांनी मला इथं तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आणि तुमच्याशी हितगुज साधण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल सरांचे आभार आणि अनअकॅडमीचे पण आभार की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला मला त्यांनी जोडून घेतलेला आहे. आपला पहिला व्हिडिओच असा होतो की ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंगमधलं आपलं आयुष्य कसं असतं. आपण इतके वर्ष त्या लॅबरीत बसायचं, काही पुण्यात असतील किंवा महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी असतील त्या प्रत्येकाला, पुण्यातल्या मुलांनी तर ढेकणापासून सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळं त्यांना ट्रेनिंगचं स्वप्न पडणं ही खूपच चांगली गोष्ट आहे. सोबतच आता आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये ट्रेनिंगमधलं सुरुवात ते अटॅचमेंट या सर्व बाबी डिस्कस करूया. त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे ट्रेनिंग कशी असते. तुम्ही जर GS2 अभ्यास करत असाल म्हणजे राज्यसेवेचा, त्यामध्ये तुम्ही वाचलेलंच असेल, त्यातला Class 1 and Class 2 ह्या दोघांचं ट्रेनिंग वेगवेगळ्या शहरामध्ये होत असतं. त्यातलं Class 1 जे असतात राज्यसेवेतनं होणारे, त्यांचं ट्रेनिंग हे यशदा पुणे येथे होतं. आणि Class 2 जे आहे त्यांचं ट्रेनिंग वनामती नागपूर येथे होत असतं. सर, हे Class 2 Class 1 करायचं का, हे फक्त पहिले 2 यांची विभागणी होत असते. म्हणजे पहिले 2 जो सिलॅबस आहे तो सर्वांचा सेम आहे, त्याला आपण फाउंडेशन ट्रेनिंग म्हणतो. सेमच शिकवलं जातं, फक्त ठिकाण वेगवेगळे असतात. मग जो नंतरचा टेक्निकल भाग असतो तो काही मुलं Class 2 यशदामध्ये येतात, काही Class 1 यशदाचे नागपूरला जातात. तो त्या त्यावेळेस तुम्ही आता मध्ये या, पास व्हा, त्यानंतर हे तुम्हाला जे ट्रान्सफर आहे पुण्यातनं नागपूर, नागपूरनं पुणे, हे तिथं भेटता येईल. आता इमॅजिनेशन काय करायचं, तुम्हाला यशदामध्ये येण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. मग ट्रेनिंग असतं काय, Class 1 समजलं तुम्हाला यशदाला असतं, Class 2 समजलं तुम्हाला नागपूरला असतं. त्याच्यानंतर 2 आपलं संपूर्ण हे राज्यसेवेचं ट्रेनिंग असतं. 2 ट्रेनिंग का, तर आपल्याला प्रत्येकाची पदवी झालेली असते. सर, मग पदवीनंतर प्रत्येक ट्रेनिंगच्या काळात राज्य शासनानं 2017 MA मास्टर ऑफ आर्टची डिग्री द्यायची आहे. आणि ती डिग्री पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन प्लस आपण ज्या पदावरती सिलेक्ट झालोय त्या विषयातलं त्याला पदवी द्यायची असते. मग मी आता उपाधीक्षक भूमी अभिलेख आहे, तर मला पहिले 2 जे असतील ते नॉर्मल सगळ्यांसारखे सेम असणार आहेत. नंतरचे 2 असतील
ते माझ्या जे पद आहे त्या पदावरती जे कामं मला करावे लागणार आहेत, जे ऍक्ट्स असतील, जे रूल्स आहेत, जे सगळ्या बाबी आहेत त्याच्यावरती माझे 2 सेमिस्टर असणार आहेत. मग त्यानंतर मला मुंबई विद्यापीठाकडनं MA ची डिग्री, म्हणजे तुम्ही प्रत्येक जण ज्यावेळेस ट्रेनिंग पूर्ण कराल 2 वर्षाची, त्याला आपण प्रोबेशन कम्प्लीट म्हणतो, त्यानंतर आपल्याला एक डिग्री भेटून जाते MA ची. त्याच्यानंतर आता ट्रेनिंगमध्ये काय काय असतं, सुरुवातीला फाउंडेशन ट्रेनिंग असते 8 आठवड्याची, म्हणजेच 2 महिन्याची. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या अटॅचमेंट्स असतात, आपण अटॅचमेंटवरतीही गप्पा मारूया. त्यानंतर असतं टेक्निकल ट्रेनिंग, म्हणजे ज्या पदावरती तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचं तुम्हाला शिकवलं जातं, त्याच्याबद्दल सांगितलं जातं. आणि त्यानंतर असतं आपलं डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट, म्हणजे हा संपूर्ण जो कालावधी आहे तो 2 वर्षाचा असतो. टेक्निकल ट्रेनिंग 8 आठवडे, फाउंडेशन ट्रेनिंग 8 आठवडे, त्यानंतरच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग आहेत ह्या टोटल 8 ते 9 आठवड्यामध्ये पॅक होतात. बाकीचा जो कालावधी राहतो 12-13 महिन्यांचा तो आपल्या डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट आणि आपलं जे पद आहे त्याच्यावरती आपल्याला नियुक्ती केलं जातं. त्याच्यानंतर मी आता प्रश्नांपेक्षा मीच सुरुवात करतो पूर्ण तुम्हाला आणि ट्रेनिंग बद्दल मीच बोलून टाकतो. त्यातलं पहिलं म्हणजे सरांनी म्हणलं की तिथली दिनचर्या काय असते, मग आपण आता आणि मेस सगळा महत्वाचा मुद्दा कसं वेगवेगळ्या ठिकाणचं जेवण वेगवेगळं. तुम्ही अभ्यास करताना जर पुण्यात असाल तर यशदामध्ये गेला तर भरपूर खायला भेटतं. माझं आता मेस बद्दल आलंच विषय म्हणजे मी सांगतो तुम्हाला, माझं ट्रेनिंगला जाण्याच्या अगोदर वजन होता 88 किलो, आधीच मी मोठा आहे. त्यानंतर माझं ट्रेनिंग 2 महिन्यानंतर परत आल्यानंतर माझं झालं 98 किलो वजन. म्हणजे विचार करा, 10 किलोची ग्रोथ आहे 2 महिन्यामध्ये. विचार करा तिथले मेस कसे असेल, भरपूर खूप खूप छान असते आणि एकदम लग्नातला फील येतो जेवायचा. म्हणजे दररोज स्वीट, दोन्ही टाइम स्वीट असतं तुम्हाला, अनलिमिटेड स्वीट, नॉनव्हेज तर असतंच असतं. त्याच्यानंतर मग तुम्ही नागपूरमध्ये असाल तर तुम्हाला एक वेगळा प्रकार, म्हणजे फुलके खायला भेटतात. तुम्हाला इच्छा नसेल तरीही खावंच लागतं, चपाती भेटणार नाही. तुम्ही जर यशदामध्ये असाल तर तुम्हाला चपाती भेटते, कारण पुण्याचं तुम्हाला जेवण भेटणार आहे. टेस्ट पण तशीच आहे. तुम्हाला नागपूरमध्ये गेला तर तुम्हाला वऱ्हाडीच टेस्ट खावी लागेल. म्हणजे असं ऑप्शन आहे सर आमच्यात की चिकन मध्ये पण बटाटा भेटतो. म्हणजे वऱ्हाडमध्ये तुम्हाला विदर्भामध्ये गेला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ते टाकलेलंच असतं बटाटा, ते आपल्याला खावंच लागणार आहे आवडू न आवडू. आणि त्याच्यानंतर नाश्ता, नाश्त्याची किस्से जर सांगितलं प्रत्येकाच्या सुरुवातीचा पहिला दिवस सगळ्यांचा. आम्ही आमचा 23 ऑगस्ट 2022 जॉईनिंग होतं पहिला दिवस. आम्ही 22 ऑगस्टला सर्वजण गेलेलो होतो. त्यातला पहिला दिवस आमचा नाश्त्याचा. नाश्त्यात आता इथं रस्सा पोहे खाल्लेले आपण, जास्तीत जास्त इडली जर जास्त पैसे आपल्याला, आणि चहा, आपला MPSCचा नाश्ता असतो. बरोबर. तिथं गेल्यानंतर असं 3-4 नाश्ते लावलेले वेगवेगळे, पोहे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला पुरी भाजी आहे, शिरा, म्हणजे स्वीटमध्ये आहे सगळं. त्यानंतर केळी ठेवलेली आहे, ब्रेड बटर आणि ब्रेड ते लाल काय असतं, जाम, जाम. आम्हाला आठवत नाही ते. जाम पण आहे, चहा पण आहे, कॉफी पण आहे, दूध पण आहे. अरे बापरे, सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. अचानक पहिले दिवस आहे, चला तुटके पडो, त्याच्यावर तुटून पडा, असा कार्यक्रम सगळ्यांचा झालेला. ह्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे पोट खराब. बापरे. आणि सगळ्यात कशाला जाम लावायचं, कशाला क्रीम लावायचं, ह्या काय सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम मुलांना होतात. कोण चहामध्ये जाम बुडवून खातोय, कोण दुधात जाम बुडवून खातोय, म्हणजे असे गोष्टी की प्रत्येक काही असे आहेत. 178 मुलांपेक्षा पैकी काही शहरातले होते, काही वेल एज्युकेटेड फॅमिलीतले, ते सोफिस्टिकेटेड खात होते. परंतु आपल्या MPSCचा तुमच्यासारखा माझ्यासारखा जो क्राऊड आहे तो एकदम ग्रामीण भागातला, आणि 5,000-7,000-10,000 मध्ये आपलं आयुष्य MPSCचं प्रिपरेशनचं कंप्लीट करणारा, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लिमिटेड बघितलेल्या होत्या. अचानक गेल्यानंतर सगळ्या गोष्टी अशा, जेवणाचा विचार केला किंवा सगळ्या गोष्टी, त्या सुरुवातीचे 8 दिवस आपल्याला वाटतात की मी काय काय खाऊ, परंतु नंतर कळतं की आपण आता ऑफिसर झालोय आणि आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल भेटणार आहे, म्हणजे आपला सवय होऊन जाते. मग पुन्हा नंतर आपण डाएट प्लॅन करायला लागतो, आज नाही, आज मी एकच केळी खाईन 8-15 दिवसानंतर, की आपण मग डायटिशियन विचार करतो की आपलंही जास्त होतंय. जसं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 88-98 होतो, नाही तर कंट्रोल नाही केलं तर. किशाबद्दल सांगू सर. अरे सर वेलकम आहे. म्हणजे ऍक्च्युली ना ते विद्यार्थी जे आहेत ना, त्यांना हे असतंच की मी इथे जी मेहनत करतोय 2-3-4 वर्ष, त्यानंतर मला काय भेटणार आहे, हे त्यांचं खूप डोक्यामध्ये आहे. तर उलट मी म्हणेल की तुम्ही त्यांना ते सांगा, ऍटलिस्ट आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर एखादा 4 तास जास्त अभ्यास करणार.
आता किस्स्यांबद्दल सांगितलं तर प्रत्येक दिवसच किस्स्यांचा असतो. म्हणजे तुम्ही काही जणांनी खूप चांगलं चांगलं कॉलेज केलेलं असेल, काही जणांनी कॉलेज केलेलं नसेल, किंवा कॉलेजमध्ये बंग मानून रूमवर झोपलेला असेल. बरोबर. हे आहे ना, तुम्हाला एम एची डिग्री देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज आहेच. ते सेम कॉलेज आहे पर स्ट्रिक्ट कॉलेज आहे आणि ऑफिसर्स आहात त्याच्यामुळे ते थोडं फॉलो करावं लागतं. आता पहिला किस्सा आहे तो पहिल्या दिवसाचाच, कारण पहिल्या दिवशी असतं ओपनिंग सेरेमनी. त्यासाठी विभागीय आयुक्त असतील, तिथले कलेक्टर असतील, महाराष्ट्र शासनाचे एक दोन सचिव असतात, म्हणजे टॉपचे अधिकारी, तीन चार अधिकारी बोलवलेले असतात. आणि सकाळी 10-11 वाजता वगैरे त्याचा कार्यक्रम असतो. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि पेहराव सर खूप भारी पेहराव असतो. तो आयुष्यात घातल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी फील येते की आपण ऑफिसर झालो. इंटरव्ह्यूला आपण फक्त जोधपुरी का सर? जोधपुरी. अरे वा. म्हणजे आपण लग्नातच घालतो कुणाच्या तरी, आपल्या स्वतःच्या, परंतु तिथं घातलेला जोधपुरी आहे ना तो फीलच वेगळा आहे. तुम्ही जे 2-3 वर्ष अभ्यास करताना जे घासलेला आहे, जो टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेला किंवा टी शर्ट आणि आपलं ट्रॅक पॅन्ट घातलेलं आहे, सगळ्या गोष्टी, नाईट पॅन्ट तुमच्या भाषेत, आपल्या भाषेत, ते सगळं आणि त्या दिवसाचा तो ड्रेस, म्हणजे एकदम सुंदर, आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस असतो. बरोबर. सगळ्या मुली असं साड्या घातलेल्या असतात, मुलं जोधपुरी, कुणाचा जोधपुरी बाहेर केसा आलेला, कुणाला टाईट होणारा, कधी सवय नसते इतकी. आपण मोकळं मोकळं बसलेले लायब्ररीत, अचानक 2-3 तास आपल्याला जोधपुरीत बसायचं आहे, सवय नसतं पण भारी वाटतं. जोधपुरी ब्लॅकमध्ये एकदम सुंदर, तुम्ही गोरे असाल काळे असाल तरी पण छान दिसतो, दोन भारी असतं. तिथं मजा एक आहे, ते बसताना येणारा प्रॉब्लेम, लय भारी मजा. आणि येताना आता असं वाटतं ते खुर्ची असं कशा स्लाईडच्या वगैरे आहेत मस्त ऑडिटोरियममध्ये. मग आपण एकमेकाला कोणच इतकं जास्त आपण कशा ओळखी झालेला असतो, ग्रुपवरती ओळख झालेली आहे. त्याच्यानंतर आपण टेलिग्राम चॅनल किंवा इंटरव्ह्यूच्या काळात आपण ओळख झालेली असते मित्रांची. सिलेक्शन झाल्यानंतर थोडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या काळामध्ये ओळख झालेली असते. त्याच्यानंतर जे डीपी वगैरे बघितले राहतात ना आपल्या मित्रांचे, म्हणजे आपण हा ओळखीचा आहे, ही ओळखीची आहे, डीपी बघतो आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस त्याला बघितलं जातं, अरे तुला डीपी मध्ये आणि तू प्रत्यक्ष, म्हणजे प्रत्येकाचा असाच प्रश्न असतो, तू डीपी मध्ये छान दिसतो असा नाही, डीपी मध्ये खान नाही दिसत असा, म्हणजे प्रत्येकाबद्दल असे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. त्याच्यानंतर वेगवेगळे लेक्चर्स, आता आपल्याला फक्त वाचायची सवय लागलेली राहते, त्यानंतर दुपारी झोपायची सवय, गणपतीचा मूलभूत अधिकार आहे दुपारी झोपणं, 2-4 मनाप्रमाणे लायब्ररीत बाबा सकाळी गेला, पोहे वगैरे खाल्लेले राहतात अभ्यास करताना, झोपायची वगैरे सवय तुम्हाला बंधन नाही. पण तिथं प्रॉब्लेम आहे ना, अचानक आपल्याला 2 महिने दररोज प्रत्येक लेक्चर, आणि ते पण कसे लेक्चर राहतात, एमबीए वाले, म्हणजे पहिलं जे आपलं सेमिस्टर आहे ते मग ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट लॉज असतील, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांचे नियम पुस्तिका आणि अशा गोष्टीचे लेक्चर असतात जे आपण कधीच वाचलेलं नसतं. आणि अशा लोक येतात शिकवायला, एकदम प्रोफेसर ते, म्हणजे मोठे मोठ्या कॉलेजचे प्रोफेसर असतात, त्यांचं फक्त मॉनिटरनच शिकवणार, प्रोजेक्टरवर चालू असतं आणि आपल्याला ते ऐकायचं ध्यान देऊ. आणि अशी सिस्टीम असते बसायची की तुम्हाला जसं नाला असतो ना आपल्या घोड्याचा, तो सगळ्यांना बसवलेलं असतं, म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्येक व्यक्ती दिसतो. अरे बापरे. आणि त्यात असं होतं की प्रत्येक जण झोपी काढ असं, त्याला झोपता पण येत नाही आणि प्रत्येक जण झोपतो, आणि त्याच्यात आपले मित्र चांगले की साईडला बसले ते फोटो काढतो ठेवतो आपल्या आपल्या स्टेटसला. हे असे दररोज कार्यक्रम चालायचे, म्हणजे असं, म्हणजे असं एखादं, म्हणजे आम्हाला अभ्यास करताना जी मुलं एवढ्या मोठ्या, म्हणजे 178 की 4 लाखातनं 2 लाखातनं 178 आलेत, त्याच्यामध्ये पण एवढे महाग भाग असू शकतात, म्हणजे जनरल विद्यार्थीच परीक्षा पास होऊ शकतात असं काही जास्त विचार केलेला असं नाहीये. जनरल विद्यार्थी पास होतो, कारण जे जे आपण कॉलेजमध्ये बघितलं त्यात मागी बसून मास्तरांची उडवणे ते करणारे तेही असतात तिथं, जे अधिकारी झाल्यानंतर सगळं सोडत नाहीत, पूर्ण अजिबात सोडत नाहीत, ते कॉलेजमध्ये जितकं केलं ना त्याच्या पटीला जास्त करतात. त्याच्यानंतर एकमेकाची मजा घेणे, आवाज काढणे, झोपणे वर्गात, ह्या सगळ्या गोष्टी. आणखी एक सत्कार समारंभ, आता सिलेक्शन झालं 1-2 महिने आपले जॉईनिंग येत नाही, सत्कार समारंभ असतात, तिथं आपण स्टेजवर जाऊन बोलतो वगैरे. सर तिथं असं होतं की म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे असतात आणि ते आपल्याला सांगत नाही, अचानक येतात वर्गात आणि आज तुमचं प्रेझेंटेशन आहे, हा विषय आहे, बोला चालू करा 15 मिनिटात. त्याच्यावरती आपली मार्क सिस्टीम आहे. अरे बापरे. म्हणजे आपण इतका अभ्यास केलेला, आपल्या स्टेजवर गेल्यानंतर थरथर कापायला लागतं. हे खूप मजा येते पोरांची बोलताना, म्हणजे कारण सगळे अधिकारी आहेत आणि त्याच्यासमोर मी काय बोलू, हे एक असा न्यूनगंड. आणि ज्यावेळेस सुरुवातीला सगळ्या गोष्टी ऍड होतात, मग ज्यावेळेस तुम्ही कधीही बघता एखादा व्हिडिओ आहे, मी उपअधीक्षक भूमी अभिलेख आहे, आमचे जो सुरुवातीचे व्हिडिओ बघा आणि आताचं आमचं बोलणं बघा, कसं फरक पडलेला असतो, त्याचा हाच कारण आहे. आणि कोणताही अधिकारी ज्यावेळेस लोकांना त्यांना त्याच का केलेलं असतं असं अशा गोष्टी,
तर ज्यावेळेस समोरून केबिनमध्ये लोक येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, त्यांचे विषय वेगवेगळे असतात, जरी मी भूमी अभिलेख असलो तरी तो तहसीलचा विषय घेऊन माझ्याकडे येतो, कारण त्या माणसाला माहीत नसतं की तो हा मी कोणते कोणते विषय हँडल करतो. त्यावेळेस त्या माणसाला त्याच्या भाषेत त्याच क्षणी ते पटवून देण्यासाठी आपला सवय व्हाव्यात, आपलं व्यवस्थित डिलिव्हर हवं त्या सामान्य व्यक्तीपर्यंत, याच्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे इव्हेंट त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर दिनचर्या बघितले आपण, किस्से बघितले. आता किस्स्यांमधला आणखी तुमच्यासोबत मला संवाद साधायला एवढं भारी म्हणजे आणखी एक चांगली गोष्ट की मी स्वतः म्हणजे आमच्या दोन तीन जणांनी आम्ही एक सांस्कृतिक कमिटी बनवली होती. जर CPTP 8 मध्ये जर तुमचे मित्र असतील तर नक्कीच हे माझे तुम्हाला ओळखतातच, तर त्यातल्या प्रत्येकाला तुम्ही विचारून पाहू शकता की आम्ही सांस्कृतिक कमिटी बनवली होती. एवढा छान कार्यक्रम घेतलेला आहे त्याचेही तुम्हाला फोटो मी नक्की शेअर करतो की म्हणजे ग्राउंडवरती आम्ही स्टेज बनवलंय, जे पायऱ्या असतात म्हणजे आपल्या पायऱ्या आहेत आणि त्याच्यावरती वरचा फ्लोर आहे त्याला स्टेज बनवलं. आम्हाला स्टेज सुद्धा दिलेला नव्हता. अच्छा, म्हणजे तिथे असहकार होतं का तुमच्या वेळेला? असहकार नव्हतं, जे ऑडिटोरियम होतं त्याचं काम चालू होतं. ते काम चालू असल्यामुळे ते आम्हाला ऑडिटोरियम भेटलं नाही, परंतु आमचं फाउंडेशन आहे आणि फाउंडेशन नंतर काही स्टुडंट हे आपापल्या ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या सेंटरवर जातात, काही पुण्याला येतील, काही जण तिथंच राहणार आहेत. आता आमचं भूमी अभिलेख आहे ते माझं औरंगाबादला ट्रेनिंग होतं, पुढचं टेक्निकल ट्रेनिंग वेगवेगळ्या ठिकाणी होतं, जे DYSP आहेत किंवा DYSP एक्साइज आहेत ते नाशिकला जातात. म्हणजे फाउंडेशन नंतर वेगवेगळ्या ठिकाणी पोरं जातात. बरोबर, एकत्र येणं नाही आता तर आपल्याला करायचंच ह्याच्यानी. म्हणजे ते पूर्ण कार्यक्रम इतका छान, 4-5 तासांचा कॅमेरा शूट, प्रत्येकाचे डान्स, म्हणजे वेगळे इतके कलाकार बाहेर पडले त्या दिवशी की जे म्हणजे आम्हाला वाटायचे किती शांत मुलगा आहे हा, ते डान्स करतोय, ते 4-5 वर्ष जे MPSC करत असताना मध्ये टाकलं ते सगळं बाहेर काढलं. त्याच्यानंतर कविता म्हणणं, शायऱ्या, गाणे, अरे अरे असे कलाकार असतात. तुमच्यामधल्या ज्या कलागुणांना आहेत ना ते आता वाव द्या, कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करायला भेटतात. म्हणजे स्टेज आहे तुम्हाला तिथं. आणि सर्व्हिस मध्ये पण सर नक्की सांगतो की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही लेक्चर मध्ये पण सांगा, आता पण मी सांगेन की जे त्यांचं एक आवड आहे ना ती नक्की जोपासली पाहिजे. अशी आवड की लोकांमध्ये आपण जाऊन काहीतरी करणार आहे. जो ऑफिसर असा आहे की प्रत्येक वेळेस त्यांना लोकांमध्ये जावं लागणार. बरोबर, त्याच्यामुळं कार्यक्रम असतील, आठवड्यातनं एक कार्यक्रम असतोच असतो, 15 दिवसांमधनं कार्यक्रम असेच असतो, त्यावेळेस तुम्ही पुढे आलं पाहिजे. याच्यासाठी स्टेज डेअरिंग पण वाढवा. बरोबर, हे एक असलं पाहिजे. त्यानंतर बोलूया आपण अटॅचमेंट बद्दल सर, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा, आणि ह्या व्हिडिओमधला आपला शेवटचा आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही जर ट्रेनिंग करत आलात ना तर ट्रेनिंग मधलं फाउंडेशन आणि आपलं टेक्निकल या दोघांमधला दुवा आणि आपल्याला सगळ्यात आवडणारा आणि सगळ्यात भारी जी गोष्ट आहे ती म्हणजे अटॅचमेंट असं आहे की माझं जरी सिलेक्शन भूमी अभिलेख उपाधीक्षक म्हणून झालेलं असलं तरी मला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 8-8 दिवस नेऊन बसवतात. अरे, आणि तिथं सगळ्या गोष्टी मला सांगितल्या जातात. आता त्यातली आमची पहिली अटॅचमेंट झाली होती ती म्हणजे न्यायालयीन संलग्नता, ज्युडिशियल अटॅचमेंट. बरं, आता जर तुम्ही नॉर्मल कोर्टामध्ये गेलात तर आपल्याला ते विचारतात का आला, का बसलाय, म्हणजे एंट्री देत नाहीत. बरोबर, ते 3-4 दिवस आमचे कोर्टातले आम्हाला पाहुण्यांसारखं ट्रीट होतं. कोर्टामध्ये आपण काहीतरी आपला विवाद आणि न्याय मिळवण्यासाठी जातो, पण आम्ही तिथे एन्जॉय केला खूप छान. त्यातला पहिला दिवस होता आमचा हायकोर्टाचा, नागपूर बेंच. एवढं सुंदर बांधकाम आहे तिथलं, म्हणजे नागरिकांना कुठं सगळीकडे एंट्री नसते. आपलं ज्या ठिकाणी काम आहे किंवा ज्या ठिकाणी आपला खटला चालू आहे, केस चालू आहे, तिथे एंट्री दिली जाते आम्हाला प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तिथे 6 बेंचेस आहेत, 6 बेंचेसच्या चांगल्या पद्धतीच्या वकिलांना ठेवलेल्या ज्या सीट असतात त्या सीटवर बसून कार्यक्रम बघायचा म्हणजे दिवसभर. आणि मित्रांनो, आणखी एक सांगतो न्यायालयाचं की जे आपण मिलॉट असं तसं ते भांडणं वगैरे असतात ना ते अजिबात न्यायालयामध्ये नसतात. त्या दिवशी सगळ्यांना हसायला येतं कारण आपण एक बघतो की हायकोर्टामध्ये, हा TV मध्ये पिक्चरमध्ये इकडे एक आपला वकील उठतो तो काहीतरी बोलतो, इकडचा वकील, इकडं एव्हिडन्स बॉक्सेस आहेत. आणखी एक महत्वाचं की हायकोर्टामध्ये एव्हिडन्स बॉक्स नसतो. दिवाणी न्यायालयामध्ये जे असतं ते अजिबात नसतं, फक्त जिल्हा न्यायालयापर्यंतच असतं. ते अभ्यासाला पण तुमच्या अनुभवाला आम्हाला तिथं आलेलं. न्यायालय न्यायाधीश आपण एकदम स्ट्रिक्ट बघितलेले असतात, आपल्याला एकदम त्यांच्या मुलांसारखे म्हणजे अधिकारी आहेत. अरे, नवीन शिकायला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोलतात, तो पण एक मस्त फील असतो की अरे एवढे मोठे म्हणजे हायकोर्टाचे जज जे आपण विचार पण करू शकत नाही, त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, त्यांचे किस्से सांगतात, त्यांचे अनुभव कथन करतात आपल्यासमोर आणि चांगला संवाद पण होतो. त्यानंतर जिल्हा, आपले जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय, त्याच्यामध्ये एक दिवस तिथं एकदम म्हणजे
तिथं इतका धिंगाणा असतो की कुठं काय चालू आहे हेच काही कळत नाही. आपल्याला दिवसभर शोधावं लागतं की मला जे दिलेलं बेंच आहे 16 नंबरचं बेंच ते मी कमीत कमी किती 4 म्हणजे ते नागपूरचं जे जिल्हा संलग्न आम्हाला जिल्हा हायकोर्ट आहे सॉरी जिल्हा सत्र न्यायालय ते आहे 17-18 मजली बरं आणि आम्हाला 5व्या मजल्यावर दिलेलं आणि लिफ्ट बंद कारण एवढी गर्दी असते की लिफ्टला आपल्याला एंट्रीच नाही भेटत. बापरे आम्ही पायऱ्या चढत गेलं 15व्या मजल्यापर्यंत. बापरे म्हणजे सगळ्यांना सोडत सोडत त्याच्यानंतर प्रत्येक मजल्यावर एका ग्रुपला दिलेलं होतं तिथं. अच्छा त्याच्यानंतर मी येणं मग तिथं बसणं तिथलं वेगळं. म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी जे हायकोर्ट बघितलं होतं एकदम असं शांत वकील त्याचं म्हणणं मांडतो शांत पद्धतीनं दुसरा वकील त्याचं म्हणणं मांडतो आणि व्यवस्थित न्याय निवाडा होतं तिथं. बरोबर आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आल्यानंतर नुसता किलबिल म्हणजे हे कुठं आलोय बाजारात आल्यासारखं की कोण काय बोलतोय कुठं काय म्हणजे इथं कसं सामान्यांचे प्रश्न जास्त आहे त्याच्यामुळे तिथं खूप गर्दी असते. तोही अनुभव चांगला आला. त्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस ऐकताच मॅटच्या केसेस आहेत. हो मॅटमध्ये आम्ही जाऊन म्हणजे तिथं प्रत्यक्ष केसेस म्हणजे आम्हाला काही तिथं एन्जॉयमेंटसाठी नाही की केस कशी असते केसवर वकील काय निवाडा करतात आपण कशा पद्धतीनं शासनाची जर केस आली तर ती मांडली पाहिजे याच्यासाठी हे आम्हाला जिल्हा संलग्नता होती. त्यानंतर आम्हाला गाव संलग्नता दिली म्हणजे आमचं राहण्याचं ठिकाण मोजरी अमरावतीमधलं मोजरी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आणि त्यांचं ते सगळं गुरुकुल वगैरे आहे तिथलं. त्या गुरुकुलाच्या हॉस्टेलवरती आम्हाला 5 दिवस ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथून आम्हाला मग प्रत्येक ग्रुप केलेले म्हणजे त्याच्यामध्ये अर्ध्या मुली आणि अर्ध्या मुले हे काय करतील तिथं जवळचे जे तालुके गावं आहेत त्या गावामध्ये जायचं आम्हाला तिथं सोडणार पण नाही काही नाही आपण स्वतः जायचं त्या गावामध्ये स्वतः तिथल्या सरपंच असतील उपसरपंच असतील गावातले मेंबर असतील ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायतीतलं कामकाज पाहणं त्याच्यानंतर तिथं जर तलाठी कार्यालय असेल तर तलाठी बघायचं शाळा असेल अंगणवाडी असेल तिथं जे शासनाचे कार्यालय आहेत आणि त्या गावचं काही विशेष उपक्रम असेल तर त्याला भेट देणं त्याचे फोटो काढून ठेवणं आणि त्याचा रिपोर्ट सबमिट करणं हे प्रत्येक जे आहेत अटॅचमेंट याचा रिपोर्ट सबमिट करावं लागतं तरच आपण आपलं प्रोबेशन कम्प्लीट होतं. हा झाला आपला ग्रामीण संलग्नतेचा 5 दिवस प्रत्येक दिवशी जाऊन येणं आणि जो त्या जिल्ह्यातला सभोवतालचा परिसर आहे ग्रामीण जनजीवन आहे ते बघून घ्यायचं हे तो 5 दिवसाचा त्याला आपण विलेज अटॅचमेंट किंवा ग्राम संलग्नता म्हणतो. त्यानंतर येते आदिवासी संलग्नता म्हणजे आदिवासी भागामध्ये आपल्याला 5 दिवस नेऊन सोडतात. आता आमचं आम्हाला सगळ्यांना म्हणजे जे 178 मुलं होती त्यांना 5 गटामध्ये डिवाईड केलं त्यांनी आणि चिखलदऱ्यामध्ये सोडलं होतं एकदम शांत आणि भारी एरियामध्ये. चिखलदऱ्यामध्ये आम्हाला सीमा डेओमध्ये ठेवलेलं होतं बाकीच्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जे आपलं रिझर्व फॉरेस्ट आहे तिथं सामान्यांना एंट्री नाही तिथं सुद्धा आपल्याला घेऊन जातात म्हणजे एकदम चांगल्या ट्रीटमेंट देतात तिथं आपलं राहणं खाणं एकदम चांगलं आणि उच्च प्रतीचं ठेवलं जातं. त्यानंतर जंगल सफारी असेल जंगल सफारी जर आपण गेलो तर 1700 ते 2700 रुपये तिकीट आहे नॉर्मल पर्सनला. बरोबर एवढ्या मुलांना फ्री देतं सरकार म्हणजे ते एवढं तुम्हाला गोष्टी भेटणार आहेत आणि त्यानंतर त्यासाठी जर आज जायचं म्हणजे 2-3 महिन्यानंतर जायचं असेल तर आज बुकिंग करून ठेवावं लागतं. आम्हाला तिथं ऑन द स्पॉट गेल्यानंतर प्रत्येकाला फिरवलं जातं वेगवेगळ्या जंगलात म्हणजे जंगलातलं इतकं शांत आणि छान पद्धतीनं आणि तिथं असणारे जे गावं असतात आदिवासी गावं तर त्या गावांना भेटी देणं त्यांचे प्रश्न जाणून घेणं त्यांच्याशी बोलणं संवाद साधणं ह्या गोष्टी करतायत. बरोबर म्हणजे तेही आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तिथं 2-3 गावांना आम्ही भेट दिल्या. तिथे एक एनजीओ काम करत होती त्या एनजीओशी आम्ही सगळे अधिकारी जोडलोत की नंतर त्यांनी असं आम्हाला ऑफर केले की तुम्ही कधी या आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र आहोत आम्हाला ज्यावेळेस मदत करायची वेळ आली किंवा इथं जवळच तुमची पोस्टिंग होईल त्यावेळेस या गावांच्या विकासासाठी आम्हाला मदत कर. म्हणजे एनजीओ कसं चांगल्याच कामासाठी करतात. बरोबर मग त्यांनी खूप चांगलं म्हणजे त्या गावात आजही आम्ही जाण्याचे 1 महिना अगोदर लाईट आलेली होती म्हणजे अशा ठिकाणी आम्हाला घेऊन गेलेलं होतं. त्यातलं अर्धं गाव म्हणजे सोलारच आहे त्या सोलारवरती अर्धं गाव आहे अर्धं गाव आणखी सोलार नाही म्हणजे त्या गावातली आम्ही कंडिशन बघितली की मोबाईल म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण एवढं 5G 4G जमान्यात आलो तरी सुद्धा काही लोकांकडे असा लाईटीचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही ते प्रत्यक्ष बघितलेलं हे सगळं अनुभवायला आदिवासी अटॅचमेंटमध्ये आलं. त्याच्यानंतर आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो तो म्हणजे आर्मी अटॅचमेंटचा. क्या बात आहे. आर्मीमध्ये 7 दिवस हा म्हणजे सेम म्हणजे आपण कसं की सिव्हिलियन आहोत. बरोबर आणि त्यानंतर आपल्याला जर आर्मीच्या कॅम्प मध्ये जायचं असेल आपण पुण्या कॅम्प मध्ये फिरतो कारण तो रहदारीचा एरिया म्हणून आपल्याला ते एंट्री देतात. पण जे कॅम्पचा मेन एरिया असतो त्याच्यामध्ये नॉर्मल पर्सनला अजिबात एंट्री नाहीये. बरोबर त्यांचं जे सगळं निवासस्थान असेल त्यांचे ऑफिसेस असतात. त्यातलं माझं जे आमच्या ग्रुपचं ट्रेनिंग होतं ते नाशिकला होतं आर्टिलरी सेंटरला नाशिक. म्हणजे आणखी एक डेफिनेशन आम्हाला तिथे कळाली म्हणजे भरपूर गोष्टी कळाल्या. त्यातली तुम्हाला गन म्हणल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं पिस्तूल येतं
हे चुकीचं तुमचं डेफिनेशन. गन म्हणजे आर्मीमध्ये ज्या तोफा असतात फक्त तोफांनाच गन म्हणलं जातं. अच्छा, बाकी कशालाच गन म्हणलं जात नाही. ते छोटे छोटे ज्यावाला तोफा आहे, तोफा आहे त्यांनाच गन म्हणतात. म्हणजे आर्टिलरी असेल किंवा कोणते सशस्त्र असतात ना, त्याच्यामध्ये गन म्हणजे तोफा आहेत. आणि जे पिस्टल असेल, AK-47 असे जे वेगवेगळे आहेत त्याला स्मॉल आर्म्स म्हणतात. त्याला आपण सगळ्यांनाच गन म्हणतो. ह्या अशा छोट्या गोष्टी. त्यानंतर आर्मीमध्ये आम्हाला 5 दिवस ठेवलेलं होतं. त्यातला पहिला दिवस म्हणजे सवय लागलेली असे की आता 7-8-9 वाजता आपले लेक्चर्स व्हायचे. 8 वाजता उठा, फ्रेश व्हा, लगेच लेक्चरला जा. तिथे गेल्यानंतर आम्हाला सेम आर्मीसारखं 5:30 उठणं, 6 PT ग्राउंडवर यायचंच. अरे बापरे. आणि 1 मिनिट जरी किंवा त्यांच्या गाडी आम्हाला न्यायला, गाडी जी यायची ती जर उशीर झाली तर ग्राउंड पर्यंत 3 किलोमीटर चालत यायचं. अजिबात गाडी देवा. तुम्ही ऑफिसर असाल बाहेर, इथं आमच्यासोबत तुम्ही आर्मीला अटॅचला आलेत, आमचे नियम फॉलो करायचे. असे 1-2 म्हणजे पहिल्या दिवसाचे किस्से. त्यानंतर दुसरं म्हणजे माणसामध्ये कसं परिवर्तन होतं बघा सर. पहिल्या दिवशी आम्हाला 5 मिनिट लेट झालं दोघा तिघांना, त्यांना चालत यावं लागलं. त्यांचे कष्ट बघून दुसरा माणूस सगळे दुसऱ्या दिवशी 6:10 अगोदर गाडीची वेट करत होते. आणि मुलांनी सर त्या सरांना म्हणलं की सर तुम्ही आप 10 मिनिट लेट हो गया. म्हणजे इतकी सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे आपोआप माणसं जरी आता मुलं सर 7-8 वाजता उठतात, रात्री उशिरा झोपतात. आम्हाला 6:30 उठायचं म्हणून आम्ही 10:30 झोपून घ्यायचं आणि झोप लागायची. आपण कारण सांगतात ना मुलं, झोप लागत नाही, असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम. जर तुम्हाला कंपल्सरी केलं 5:30 उठायचंच आहे, 6 ग्राउंडवर यायचं आहे, आपोआप आपल्या डोक्याला आपोआप मेंदूमध्ये केमिकल लोचा होतोच की ते झोपायला लागतं आणि उठतोच आपण. तशी आपल्याला सवय लागलेली, जसं सवय लावू तसं होत असतं कार्यक्रम आपला. त्या 5 दिवसामध्ये खूप चांगले चांगले म्हणजे आम्ही तिथलं नेव्हिगेशन, आपण अग्निअस्त्र बघतो बरोबर. म्हणजे त्याची किती किलोमीटर आहे, 5000 किलोमीटर. काही आपले असे अस्त्र आहेत की पिनाका वगैरे आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे भरपूर तिथं आम्ही बघितलेले. त्यातला आपण रेंज बघतो, कोणते 5 किलोमीटर पर्यंत जातात, कोणते 20 किलोमीटर जातात, कोणते 50 किलोमीटर जातात, 500 किलोमीटर जातात. म्हणजे तोफा एवढ्या मोठ्या आपली रेंज आहे भारताची बरोबर. मग इथून तो 5000 किलोमीटरचा किंवा 500 किलोमीटरची वस्तू दिसणार आहे का? नाही ना. मग त्याच्यासाठी काय टेक्निक वापरली जाते, त्यांनी आम्हाला प्रात्यक्षित करून दाखवलेलं. कारण तिथं त्यांची ट्रेनिंग चालू होती बरोबर. तिथं काय असतं, तिथल्या कुठल्या पोस्ट असतात, तिथून काय संदेश येतो. आपण अल्फा बीटा गॅमा, अल्फा टीम गॅमा टीम असे वगैरे ऐकतोय, अल्फा अल्फा बोलो, ते ABCD का म्हणत नाही, अल्फा बीटा गॅमा रेशो ते असं का म्हणतात. कारण त्यांचं असं DB याच्यामध्ये फरक होतो बरोबर. डी का बी, मग त्याच्या त्याच्यामुळे त्यांनी ते का म्हणलं जातं. त्याच्यानंतर त्यांचे असे शब्द असतात 69 13 69 किंवा 63 59 असं न म्हणता ते एक एक शब्द का आर्मीमध्ये उच्चारलं जातं. 1 1 0 2 3 अल्फा कॉलिंग असंच का म्हणतात, हे सुद्धा त्यांनी कारण सांगितलं. कारण उच्चार करताना 69 आणि 59 त्याच्यामध्ये 9 ऐकायला येतं आणि सुरुवातीचं ऐकताच येत नाही. आणि तेवढ्या युद्धामध्ये काही शांतता नसते तिथं, एवढा मोठा इकडून बॉम्बार्डिंग चालू असते, आवाज असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. त्यामुळे त्यांनी आर्मीमध्ये एक आहे की अल्फा बीटा गॅमा शब्द अजिबात उच्चारले जात नाहीत, ABCD वापरले जात नाही. त्यानंतर 1 2 3 त्यासाठी वापरलं जातं की आपल्याला करेक्ट व्यक्तीला करेक्ट मेसेज गेला पाहिजे. त्याचं तिथलं डिसिप्लिन एवढी जबरदस्त की तितकी तशी जर डिसिप्लिन जर सामान्य व्यक्तीने थोडी जरी फॉलो केलं ना तर आपल्याला कायदा सुव्यवस्थेची काहीच गरज नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी करेक्ट केलेल्या आहेत. आणखी तिथं एक वैशिष्ट्य, हिंदू मुस्लिम शीख ईसाई एक समान मंदिर असेल. इथं मंदिर आहे, इथं मस्जिद आहे, इथं गुरुद्वारा आहे, इथं शिखांचं, त्याच्यानंतर तिथं फारशींचं, सगळे एका लाईनलाच आणि सगळे कार्यक्रम एकदा चालू असतात. एकदम छान पद्धतीने इकडं आणि तिथं दुसरं धार्मिकता सगळ्यासाठी एकच. प्रत्येक व्यक्ती आता आम्ही बघितलं तिथं शीख व्यक्ती इथेही जातो, ती चारही ठिकाणी जातात बरोबर. ते प्रत्येक ठिकाणी व्यक्ती जातात सर. म्हणजे जे आम्ही नावं ऐकतो मराठा बटालियन, हा हा, खरंच लष्करामध्ये असं मराठा म्हणजे फक्त मराठा नाही आहेत, त्यात सगळेच जण आहेत बरोबर. हो 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 सर, तसंच आहे. ते फक्त इंग्रजांच्या काळातली जी सिस्टीम आहे ते आम्हाला शिकवलेलं होतं तिथं. इंग्रजांच्या काळातली जी सिस्टीम आहे ती फक्त कंटिन्यू ठेवलेली आहे. त्या कशासाठी, मराठा बटालियन मध्ये फक्त मराठा नाहीये तर भारतातले सगळेच भरती तिथं होते. त्या रेजिमेंटला किंवा त्या गटालाच पूर्ण नाव दिलेलं आहे बरोबर. तसं करून ठेवलेलं आहे. मग आर्मीची आमची एकदम सुंदर अटॅचमेंट झालेली होती. त्यानंतर आम्ही आमच्या ज्या पुढच्या अटॅचमेंट आहेत त्यातली आहे विधानमंडळाच्या अटॅचमेंट, विधान परिषदेचं कामकाज
आणि विधानसभेचं कामकाज कसं चालतं, तिथली पूर्ण सिस्टीम काय असते हे आम्हाला दाखवलं जातं त्या अटॅचमेंटमध्ये. म्हणजे तुम्ही जर अधिकारी कितीही मोठा झालात तर विधानमंडळामध्ये एंट्री करण्यासाठी खूप मोठा पास लागतो. बरोबर. म्हणजे आणि फक्त मंत्रालय केडरलाच डायरेक्ट एंट्री असते. तुम्हाला ते 3 दिवस प्रत्येक चेअर म्हणजे कोणतं काम काय केलं जातं, विरोधी पक्षनेते कुठं बसतात ते ऍक्च्युअल जाऊन बघणार आहे. म्हणजे फक्त मंत्रालय केडरवालेच नंतर ते बघू शकतील, बाकीच्या केडरला पुन्हा संधीच नाहीये. माफ करा सर, मी तुम्हाला इंटरव्ह्यून करतोय, ऐकणाऱ्या प्रत्येक पोराला मी सांगतोय, जर हा दिवस आणायचा असेल ना बेटा, कामाला लागा आणि अभ्यास करा, कारण हे फक्त ऑफिसर लाच मिळू शकतंय. बरोबर सर. बरोबर सर. त्यानंतरची शेवटची अटॅचमेंट असते ती म्हणजे NDRF. म्हणजे आपल्याला आपत्ती आल्यानंतर काय केलं पाहिजे याचे जे बेसिक ट्रेनिंग आहे, प्रत्येक वेळेस ते येतील आणि करतीलच असं नाहीये, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला 3-4 दिवसाचं डायरेक्ट म्हणजे प्रॅक्टिकल प्लस थेरी अशा सर्व गोष्टी 3-4 दिवसामध्ये शिकवल्या जातात. म्हणजे हा जो संपूर्ण ट्रेनिंगचा पिरियड आहे, म्हणजे अटॅचमेंट, त्याच्यानंतर फाउंडेशन ट्रेनिंग, त्यानंतर आहे टेक्निकल ट्रेनिंग, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ट्रेनिंगमध्ये खूप खूप सुंदर भेटणाऱ्या असतात. माय गॉड, मी तुम्हाला खरंच सांगू, मी अनअकॅडमीमध्ये शिकवतो त्यामुळे ना ऐकण्याची माझी कॅपॅबिलिटी संपलेली आहे. कदाचित मला बरेच वेळा असं वाटतं एखादा यूट्यूबचा व्हिडिओ पण मी बघत असेल ना, लईत लई 10-15 मिनिटं, पण मागील सर कदाचित आपण 1/2 तासापेक्षा जास्त बोलतो, मी तुम्हाला कंटिन्यू ऐकतोय, माझं लक्ष इकडे तिकडे सुद्धा गेलं नाही, विचार करा. मित्रांनो, एक जर तुम्हाला ही लाईफ जगायची असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागतील, त्याला दुसरा पर्यायच नाही आहे. जर मी म्हणतोय की आज येमाजी धुमाळ सरांच्या जागी जर तुम्हाला बसायचं असेल तर कष्ट घ्यायला आज रात्रीपासून सुरुवात करा. आपण वळतोय आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे, लाईफ ऑफ ऑफिसर, की एक अधिकारी त्याचं लाईफ कसं असतं, नेमका खरंच तेवढ्या फॅसिलिटीज मिळतात का, तसा तो पगार जो आपल्याला दाखवला जातोय आणि त्याच्यासाठी आपण काम करतोय तो आहे का, राष्ट्रभक्ती जो आपला सगळ्यात मेजर मुद्दा आहे ती आपल्याला किती करायला भेटते, खरंच ते पॉलिटिकल प्रेशर्स असतात का, सगळ्यांवरती आपण जाणून घेणार आहोत 2 मध्ये. पण हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका, खाली कमेंट बॉक्स आहे, मला मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचणार आहे आणि सर सुद्धा, त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ कसा होता ते सांगायला विसरू नका. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.